नमस्कार, वेलकम टू प्रीति स्पेशल किचन। आज अपन बघणार आहोत वेजिटेबल मसाला खिचडी। अतिशय पटकन चमचमीत झटपट आणि झणझणीत होणारी अशी मसाला वेजिटेबल खिचडी आज आपण करणार आहोत। तर चला, पावसाचा सीझन आहे, पावसामध्ये तुम्ही थकून भिजून आलात तर घरी पटकन अशी वन पॉट मील आहे। ही अशा अनेक वन पॉट मील मी मागच्या आपल्या व्हिडिओमध्येही दाखवलं, त्याचीही लिंक मी देईल खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। प्रत्येक रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि त्याच्यानंतर मला फीडबॅक द्या। अगदी 20 मिनटात होणारी ही तुमच्या प्लेटमध्ये सर्व होऊन येणारी मसाला वेजिटेबल खिचडी। डाळ भात वेगळा शिजवायचं टेन्शन नाही आणि भाज्यासुद्धा। तर चला बघूया ही रेसिपीला लागणारे साहित्य। अर्धा वाटी घेतले आहेत मका, फ्रेश कॉर्न घेतलेले आहेत मक्याचे दाणे, अर्धा वाटी फ्रेश मटर घेतलेले आहेत, फ्रोझन घेतले तरी चालेल, अर्धा वाटी घेतले आहेत शेंगदाणे, ओले शेंगदाणे घेतले तरी चालेल, शेंगा सोलून किंवा गाजर अर्धा वाटी, आणि इथं घेतले आहेत मी डाळ आणि तांदूळ, एक वाटी तांदूळ आणि अर्धा वाटी तुरीची डाळ। ही डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे, आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी। पूर्ण पावडर कोट निघेपर्यंत 2 ते 3 पाण्याने आपण धुवून घ्यायचं, पाणी ड्रेन करायचं आणि ते ठेवायचं बाजूला। आता कांदा आणि टमॅटो घेतले आहेत मी, 2 कांदे 2 टमॅटो रफली कापलेले आहेत, अर्धा चमचा आले लसूण पेस्ट आणि 4 हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतलेल्या आहेत स्लेट करून। आले लसूण पेस्ट नसेल तर तुम्ही फ्रेश आले लसूण ठेचूनही घेऊ शकता, काही हरकत नाही। आता टमाटे महाग आहेत तर मी 2 घेतले छोटे, त्यामुळे मोठा टमॅटो असेल तर 1 घेतला तरीही चालेल। तर पॅन इथं मी गरम करायला ठेवलं आहे, म्हणजे कुकरचं भांडं छान गरम झालं की त्याच्यात टाकायचं 2 ते 3 चमचे तेल। तेल छान गरम झालं तर इथं टाकले मी जिरे। आता तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता, काही हरकत नाही। जिरे छान फुलून आले की लगेच टाकले आपला कांदा। कधीही उत्तम फोडणी बसण्यासाठी जिरे किंवा मोहरी छान फुलू द्यायचे, मग आपले रिमेनिंग साहित्य ॲड करायचे। आता कांदा आणि जेव्हा मिरच्या आपण टाकल्या तर छान ह्याला सोते करून घ्यायचं, म्हणजे परतून घ्यायचा कांदा, आणि लगेच टाकायचे आपले शेंगदाणे। शेंगदाणे छान असे तळून निघायला हवे, त्यामुळे शेंगदाणे टाकायचे। जसं आपण कांदा पोह्यामध्ये शेंगदाणे आधी फ्राय करून घेतो, तर तसेच आपल्याला ह्या स्टेजला कांद्यासोबतच मिरच्यासोबतच शेंगदाणे फर्स्ट फ्राय करून घ्यायचे आहेत। काढायची गरज नाही, ही आपली एकदम पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे आणि हाय प्रोटीन आहे। ह्याच्यात टाकले मी आले लसूण पेस्ट 1/2 चमचा। जसं मी तुम्हाला मागेही सांगितलं की तुम्हाला आले लसूण पेस्ट नसेल तर तुम्ही ठेचूनही वापरू शकता आले लसूण। आता शेंगदाण्यासोबतच मी लगेच टाकलं फ्रेश कॉर्न। सोललेलेही मक्याचे दाणे भेटतात किंवा मक्का आणून त्याचे दाणेही सोलूनसुद्धा वापरू शकता, आणि ओले शेंगा असतील भुईमुगाच्या तर त्यासुद्धा ओले शेंगदाणे तुम्ही वापरू शकता शेंगा सोलून। ही स्पेशली रेसिपी आहे बिगनरसाठी, कारण की काय करायचं ते सुचत नाही, त्यामुळे इथं घेतलेत 1/2 वाटी मटर। मटरसुद्धा तुम्ही फ्रेश घेऊ शकता किंवा फ्रोझन मटर असेल तेसुद्धा घेऊ शकता। शेंगदाणे घ्यायचे नसेलच किंवा नसेलच अवेलेबल तर ह्याच्याऐवजी तुम्ही काजू किंवा बदामसुद्धा ॲड करू शकता। मग टाकलं गाजर 1/2 वाटी रफली चॉप केलेले, तुम्ही बघू शकता गाजरसुद्धा मी मोठ्या मोठ्या कापच कापलेले आहेत, अगदी बारीक किंवा किसून नाही घेतलेलं। आता हे छान परतून आलं की लगेच आपल्याला टाकायचे आपले सुके मसाले। आता सुके मसाले पावडरमध्ये काय काय आहे ते बघूया। गरम मसाला आहे, लाल तिखट आहे 1 चमचा, 1 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा हळद, मीठ चवीनुसार, बस इतके 4 बेसिक मसाले आपल्याला लागणार आहे। ह्याच्यात मी जास्त काय मसाला एक्स्ट्रा नाही टाकलेले, मॅगी मसाला नाही टाकायचा। गरम मसाला नसेल तर मग बिर्याणी मसाला वापरू शकता, किंवा बिर्याणी मसाला असेल तर गरम मसाला नाही टाकलं तरी चालेल, दोघातून कोणताही एक टाकू शकता। 1 चमचा बिर्याणी मसाला, 1 चमचा लाल तिखट, ते इथं मी लाल तिखट जे आहे ते बेडकी मिरचीचा लाल तिखट वापरते। मीठ टाकायचं 1/2 ते 1/4 चमचा चवीनुसार, आणि 1/2 चमचा हळद, बस इतकंच। बेसिक मसाले बेसिक आपले नट्स आहे, म्हणजे मका मटर शेंगदाणे आणि गाजर। हवं तर तुम्ही ह्याच्यात सोया चंक्स भिजून टाकू शकता, किंवा ह्याच्यात तुम्ही फ्लावर असेल तर फ्लावरचेसुद्धा काप टाकू शकता बॉईल करून, आणि बटाटेसुद्धा ॲड करू शकता। आता ते सगळं सुके मसाले परतून झाले, हळद लाल तिखट गरम मसाला मीठ, तर लगेच टाकले आपले टमॅटो। टमॅटो छान परतून घ्यायचे, ते परतत आले की एका बाजूला मी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला। आता जसं 1/2 वाटी आपले डाळ आणि तांदूळ आहे, 1 वाटी तांदूळ आणि 1/2 वाटी डाळ, तर त्याच्यासाठी दुप्पट पाणी घ्यायचं, म्हणजे 3 वाट्या पाणी घ्यायचं आहे आपल्याला। तर हे बघा, मी 1-1 वाटी करून पाणी टाकत आहे। आता 1 वाटी टाकली, आता परत 1 वाटी मी पाणी टाकणार आहे, आता परत 1 वाटी पाणी टाकणार आहे थोड्या वेळातच। तर हे बघा, हे छान असं स्टर करून घ्यायचं, मसाला अजिबात करपत नाही किंवा काय नाही,
आणि ही रेसिपी एकदम डाळ तांदूळ भाज्या सगळं आपण एकत्र टाकल्या. वन पॉट मील आहे जसं मी तुम्हाला सांगितलं. अनेकदा मी तुमच्यासोबत वन पॉट मील, पुलाव, खिचडी आणि अनेक रेसिपी असे शेअर केले जे वन पॉट मील आहे. ते सुद्धा तुम्ही जाऊन नक्की चेक करा. लिंक मी देईल सगळ्यांची व्हिडिओची आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली. रस्स्याला मस्त उकळी आली आणि तवंगसुद्धा छान आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. अतिशय टेस्टी, चमचमीत, झणझणीत ही खिचडी होते, व्हेजिटेबलने भरपूर. डाळ आणि तांदूळ आता ॲड करायचे उकळी आल्यावर. कोथिंबीर मी कापून घेतलेली, ती आत्ता आपण ॲड नाही करणार. कोथिंबीरची घाई करायची नाही, कारण की कुकरमध्ये जर कोथिंबीर टाकली तर ते पूर्ण काळी होते, कोथिंबीरचा हिरवापणा दिसतच नाही. त्यामुळे डाळ आणि तांदूळ टाकलं छान उकळत्या रस्स्यामध्ये आणि आता बस झाकण लावायचं आणि ह्याला घ्यायच्या चार शिट्ट्या. चार शिट्ट्या पूर्ण झाल्या की हाय गॅसवरतीच, म्हणजे फुल फ्लेमवरती मी चार शिट्ट्या घेतल्या तुरीच्या डाळीसारख्या. रिलीज झालं कुकर, थंड झाल्यावरती मी उघडलं आणि तुम्ही बघू शकता अतिशय भारी अशी आपली ही व्हेजिटेबल मसाला खिचडी रेडी आहे. सुगंध असा पसरला ना घरात झाकण उघडताच. आणि चला आता ह्याला आपण बघूया कशी झाली ती. हे बघा, अगदी सॉफ्ट आणि मऊ भात झाला आहे, अगदी असं चिकट चिपचिपीत नाही झालेला, मोकळा त्याच्यासोबतही मऊ आणि अगदी भारी असा. बिर्याणीला विसरताल ही मी तुम्हाला 100% गॅरंटी देते. ही मसाला व्हेजिटेबल खिचडी तुम्ही बनवा, तुम्ही नक्कीच बिर्याणी वगैरे विसरताल किंवा पुलाव विसरताल. वन पॉट मील आहे, पटकन होणारी आणि जास्त झंझट नाही. अगदी 20 मिनटात मी तुम्हाला म्हटलं ना, 5 मिनटं फोडणी दिला, 10 मिनटं शिट्ट्या काढायला आणि 5 मिनटं रिलीज होईल आणि 20 मिनटामध्ये आपली प्लेटमध्ये सर्व होऊन येते ही मसाला व्हेजिटेबल खिचडी. वाढायचं कसं किंवा सर्व कसं करायचं ते मी सांगते तुम्हाला. हे बघा, खिचडी घेतली, त्याच्यासोबत तुम्ही कॉम्बिनेशनला पापड घेऊ शकता, भाजलेला पापड, तळलेला पापड, बॉईल एग किंवा मग सलाड घेऊ शकता. बट मी प्रेफर करते आज शेवग्याचा सूप, तोसुद्धा मी येणाऱ्या शुक्रवारी दाखवणार आहे उद्याच्या. तर नक्की तोसुद्धा व्हिडिओ बघा, खूप आवडेल तुम्हाला. आणि हे सुद्धा कॉम्बिनेशन अति भारी लागतं, मसाला व्हेजिटेबल खिचडी आणि शेवग्याचा सूप. तर हे बघा, कोथिंबीर टाकली मस्त आणि गरमागरम खिचडीवरती साजूक तूप है ना. जसं जसं तूप मेल्ट होतं तसं तसं त्याचा सुगंध वाढत जातो. आणि सोबत गरमागरम सूप दिलेला आहे मी. तर आवडली असेल ही मसाला व्हेजिटेबल खिचडी तर नक्कीच आजच तुम्ही ही व्हेजिटेबल मसाला खिचडी ट्राय करणार आहात आणि तुमचे फीडबॅक मला देणार आहात. लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आपल्या मित्रमंडळीला आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा. बाजूचं बेल आयकॉन दाबा म्हणजे आपले सर्व व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला दिसतील. हे सगळं करणं निःशुल्क आहे, फुकट आहे. सो नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फीडबॅक द्या, कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.